बालमित्रांनो, आज आपण चौथा घटक कोण व कोणांच्या जोड्या याविषयी माहिती पाहणार आहोत. यादे थोडीशी आपण उजळणी करूया. आपण इयत्ता 5वीमध्ये कोण हा घटक शिकत असताना त्यामध्ये आपण कोणाचे घटक शिकलेलो आहोत. म्हणजे समजा आता या कोणाला नाव आहे ए, बी, सी. तर यामध्ये आपण कोणाचे घटक पाहत असताना कोणाचे घटक पाहत असताना आपण पाहिलेलं होतं की कोणाचे नाव कोणाचा शिरोबिंदू कोणाचा शिरोबिंदू कोणाच्या बाजू याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. इयत्ता 5वीमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर कोणाचे नाव, आता दिलेल्या कोणाचे नाव सांगत असताना जो टोकाकडला बिंदू आहे तो मध्ये आला पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कोणाचं नाव सांगत असताना कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए असं कोणत्याही प्रकारे लिहिलं तरी चालतंय. आता कोण म्हणत असताना त्या कोणाचं चिन्ह काढणं गरजेचं आहे. हे चिन्ह कोणाचं आहे, कोण ए बी सी हे चिन्ह कोण या शब्दासाठी वापरलेलं आहे किंवा कोण सी बी ए. लक्षात ठेवा, बी हा बिंदू मध्यभागीच आला पाहिजे, म्हणजे टोकाकडला जो बिंदू आहे तो मध्यभागीच आला पाहिजे. हा जो मधला बिंदू आहे त्याच बिंदूला आपण कोणाचा शिरोबिंदू असं म्हणतो. त्यामुळे कोणाचा शिरोबिंदूचं नाव लिहित असताना ते लिहायचं बिंदू बी. जे कोपऱ्यातील जो बिंदू असतो तो बिंदू हा शिरोबिंदू असतो. आणि कोणाचं नाव सांगत असताना शिरोबिंदू हा मध्यभागी आला पाहिजे. त्यामुळे कोणाचं नाव कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए, कोणाचा शिरोबिंदू बिंदू बी. आणि कोणाच्या बाजू म्हणत असताना कोणाला दोन बाजू असतात, कोण बाजू बी ए आणि बाजू बी सी. बाजू बी ए आणि बाजू बी सी. तर अशा पद्धतीनं बाजू बी ए आणि बाजू बी सी या कोणाच्या बाजू आहेत, बिंदू बी हा कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाचं नाव कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए. तर अशा पद्धतीनं आपण कोण हा घटक शिकत असताना याची माहिती पाहिलेली आहे. आता आपण कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्यभाग कशाला म्हणायचं आणि तो कसा ओळखायचा याविषयी माहिती घेणार आहोत. कोणाचा अंतर्भाग व कोणाचा बाह्यभाग. आता कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्यभाग हे देखील खूप सोपं आहे, याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. अंतर्भाग म्हणजे आतला भाग आणि बाह्यभाग म्हणजे बाहेरला भाग. आता आपण दुसरी कोणाची आकृती काढूया आणि त्या ठिकाणी ही माहिती समजून घ्या. किंवा वरच्या आकृतीमध्ये मी या ठिकाणी काही बिंदू काढले, ओ पी क्यू, स्मॉल अक्षर कोणतेही लिहायचे नाही त्यामुळे पी लिहूया इथं, ओ पी, या ठिकाणी एच, या ठिकाणी एस, टी, या बिंदूला नाव द्या यम, इथं नाव देऊया क्यू, इथं नाव देऊया आर. तर या ठिकाणी कोणाचा अंतर्भाग व कोणाचा बाह्यभाग समजून घेत असताना या ठिकाणी जी आकृती आहे त्याच आकृतीचा आपण पुन्हा एकदा विचार करूया. आपण कोणाचा अंतर्भाग म्हणजे काय, तर कोणाच्या ज्या दोन बाजू आहेत, आता ह्या बाजू
अमर्याद वाढत असतात, कारण बाणाचं टोक काय दर्शवतं तर त्या बाजू अमर्याद आहेत, बाजू कितीही वाढवली तरी कोणाचं माप काय बदलत नाही, कोणाचं माप आहे तेच राहतं. आता या दोन बाजूंच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ही बाजू अशी अशी वाढवली, ही बाजू वाढवली, तर अमर्याद असं ते वाढत जाणार आहे. तर या दोन बाजूंच्या मध्ये काही बिंदू आलेले आहेत, बिंदू ओ, बिंदू आर, बिंदू पी आणि बिंदू एच, म्हणजे आपण लिहून घेऊया बिंदू ओ, बिंदू आर, बिंदू पी, बिंदू एच. तर बिंदू ओ, बिंदू आर, बिंदू पी, बिंदू एच हे जे बिंदू आहेत अशाच पद्धतीचे या भागामध्ये असंख्य असे बिंदू आहेत. तर त्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे त्या कोणाचा अंतर्भाग, बघा लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी सांगतोय अंतर्भाग म्हणजे काय, तर ह्या दोन बाजूंच्या आतमधील हे बिंदू ओ, बिंदू आर, बिंदू पी, बिंदू एच असे हे बिंदू दर्शवले, असे असंख्य बिंदू यामध्ये आहेत. तर या सर्व बिंदूंचा समूह म्हणजे त्या कोणाचा अंतर्भाग. आता याच बिंदूंना आपण कोणाच्या अंतर्भागातील बिंदू असं म्हणू शकतो, म्हणजे या दोन बाजूंच्या आतमध्ये जे येणारे बिंदू आहेत ते कोणाच्या अंतर्भागातील बिंदू. त्याच पद्धतीनं इथं जर विचार केला तर बिंदू एस, बिंदू क्यू, बिंदू टी, बिंदू एम, बिंदू टी, बिंदू एम, बिंदू टी, बिंदू एम हे जे बिंदू आहेत, म्हणजे बिंदू एस, बिंदू क्यू, बिंदू टी, बिंदू एम हे बिंदू ह्या दोन बाजूंच्या बाह्य भागामध्ये आहेत. आता अशाच पद्धतीचे इकडे देखील असंख्य बिंदूंचा समूह आहे. तर याच पद्धतीने बिंदूंचा जो समूह आहे त्याला कोणाचा बाह्य भाग असं म्हणायचं. आणि त्याचवेळी म्हणजे या बिंदूंच्या समूहामुळं कोणाचा अंतर्भाग तयार झालेला आहे आणि या बिंदूंच्या समूहामुळं कोणाचा बाह्य भाग तयार झालेला आहे. आता बिंदू ओ, बिंदू आर, बिंदू पी, बिंदू एच हे आतमध्ये आहेत म्हणून त्याला कोणाच्या अंतर्भागातील बिंदू असं देखील म्हणतात. कोणाच्या अंतर्भागातील बिंदू, कोणाच्या अंतर्भागातील बिंदू. आता बिंदू क्यू एस टी आणि एम, बिंदू एस, बिंदू क्यू, बिंदू टी, बिंदू एम हे कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत म्हणून त्याला बहिर्भागातील बिंदू असं देखील म्हणतात. आपण या ठिकाणी पाहू शकतो बाह्य भाग किंवा बहिर्भाग असं देखील याला म्हणतात, बहिर्भागातील बिंदू. बघा आपण कोणाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणजे आतल्या बिंदूंची नावं लिहिली, कोणाच्या बहिर्भागातील बिंदू म्हणजे कोणाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावं लिहिली. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण जर विचार केला तर बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी किंवा इथं एखादा बिंदू घेतला बिंदू झेड, तर हे जे बिंदू आहेत हे या कोणाच्या बाजूवरती आहेत, कोणाच्या बाजूवरती असलेले बिंदू आहेत, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू झेड किंवा बिंदू सी. तर या बिंदूंना कोणावरील बिंदू असं म्हणतात, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू झेड. कोणावरील बिंदू, बघा पुन्हा एकदा आपण पाहूया. आपण कोण व कोणांच्या जोड्या शिकत असताना थोडीशी उजळणी पाहिली, त्यामध्ये कोणाचे घटक म्हणजे कोणाचं नाव कसं लिहायचं, कोणाचा शिरोबिंदू कोणता आणि कोणाच्या बाजू कुठल्या. तर कोपऱ्यामध्ये असणारा कोणाचा शिरोबिंदू आणि या दोन बाजू असतात, कोणाचं नाव लिहित असताना शिरोबिंदू मध्यभागी आला पाहिजे. त्यानंतर कोणाचा अंतर्भाग व कोणाचा बाह्य भाग पाहिला, त्यामध्ये पाहिलं की आतल्या बिंदूंचा समूह म्हणजे कोणाचा अंतर्भाग आणि कोणाच्या बाह्य भागातील बिंदूंचा समूह म्हणजे कोणाचा बहिर्भाग. तर कोणाच्या अंतर्भागात असणारे बिंदू म्हणजे कोणाच्या
आतील बिंदू म्हणजे कोणाच्या अंतर्भागातील बिंदू आणि कोणाच्या बाहेरील बिंदू म्हणजे बहिर्भागातील बिंदू. त्याच पद्धतीने काही बिंदू हे कोणावरती म्हणजे कोणाच्या ज्या बाजू असतात त्या बाजूवरती असतात, तर त्या बिंदूंना कोणावरील बिंदू असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं आज आपण कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बहिर्भाग याविषयी माहिती पाहिली. उद्या आपण कोणाच्या जोड्यांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. आकाशातील जमले तारे.